विद्यार्थी मित्रांनो, लेबरचा आपला हा थर्ड व्हिडिओ आहे. सर्वप्रथम आपण लेबर म्हणजे काय, लेबर कॉस्ट, बुक कीपिंग, टाइम कीपिंग, टाइम बुकिंग अशा काही कन्सेप्ट या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आपण जे पार्ट बघणार आहोत, जी कन्सेप्ट बघणार आहोत, ती आहे मेथड्स ऑफ वेज पेमेंट्स किंवा वेज पेमेंटच्या सिस्टीम्स, मेथड्स आपण त्या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. साधारणतः जर आपण बघितल्या मेथड्स ऑफ वेज पेमेंट, देअर आर टू सेपरेट मेथड्स ऑफ वेज पेमेंट और सिंपल टू मेथड्स आर देअर. फर्स्ट इज टाइम रेट सिस्टीम, सेकंड वन इज पीस रेट वेज सिस्टीम. त्यांच्या नावावरनंच आपल्याला कळतं, टाइम रेट सिस्टीम, एखाद्या कर्मचाऱ्याला किती मोबदला द्यायचा, किती रेमुनरेशन द्यायचं, किती सॅलरी द्यायची, किती वेजेस द्यायच्या, त्याने केलेल्या कामाच्या बदल्यात, हे कोणत्या दोन पद्धतीने ठरवलं जातं. एकतर पहिली मेथड आहे टाइम रेट सिस्टीम, त्याने किती वेळ त्या कामासाठी घालवलेला आहे त्या वेळेनुसार जेव्हा त्याला वेजेस पेड केल्या जातात तेव्हा ती टाइम रेट सिस्टीम आपण त्याला म्हणतो. सेकंड वन इज पीस रेट वेज सिस्टीम, म्हणजे वेजेस पेड करताना, त्याचं रेम्युनरेशन पेड करताना त्याचं आउटपुट, त्याने किती काम केलं, किती पीसेस बनवले, किती युनिट्स त्याने बनवले, त्याचं मापन करून जेव्हा त्याला पेमेंट केलं जातं तेव्हा त्याला पीस रेट वेज सिस्टीम म्हटलं जातं. म्हणजे टाइम रेट सिस्टीममध्ये टाईमवर महत्त्व आहे, त्याने किती टाईम स्पेंड केला त्या वर्किंगला, आणि इथे आहे त्याचं आउटपुट म्हणजे क्वांटिटीला इथे महत्त्व असतं पीस रेट वेज सिस्टीमला. आता पीस रेट वेज सिस्टीमच्या काही सेपरेट मेथड्स आहेत, वेगवेगळ्या विचारवंतांनी अभ्यास पूर्ण करून त्यांनी काही त्यांच्या सेपरेट मेथड्स त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत. त्याच्यातली पहिली आहे टेलर्स डिफरेन्शियल पीस रेट सिस्टीम, मॅट्रिक्स डिफरेन्शियल पीस रेट सिस्टीम, हालसे प्रीमियम प्लान, हालसे वियर सिस्टीम आणि रोवन प्रीमियम प्लान. इतकं आपल्याला सिलॅबसमध्ये पीस रेट सिस्टीमच्या, पाच पीस रेट सिस्टीमच्या डिफरंट ज्या मेथड्स आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण व्हॉट इज टाईम रेट सिस्टीम अँड व्हॉट इज पीस रेट सिस्टीम याची थेअरी आणि काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स त्याच्यानुसार बघणार आहोत. तर फर्स्ट मेथड ऑफ पीस रेट इज टाइम रेट सिस्टीम. मी आधी म्हटल्याप्रमाणे टाइम इज इम्पॉर्टंट इन दिस सिस्टीम. टाइम सगळ्यात जास्त त्याच्यावर फोकस कशाला केला जातो, तर टाइमला दिला जातो. अंडर दिस सिस्टीम वर्कर इज पेड ऑन द बेसिस ऑफ टाइम स्पेंड बाय हिम ऑन हिज वर्क. त्या कर्मचाऱ्याने त्याच्या कामावर किती वेळ घालवला त्या वेळानुसार त्याला रेम्युनरेशन दिलं जातं, त्याला वेजेस पेड केली जाते. द टाइम रेट पर आवर, पर डे, पर मंथ इज फिक्स्ड बेस्ड ऑन प्रिव्हिलंट इंडस्ट्रीयल रेट्स ऑफ सिमिलर लोकॅलिटी, ट्रेड, स्किल, एक्सेट्रा. म्हणजे एका दिवसाचं, एका तासाचं, एका महिन्याचं असं एक जनरल जे नियमानुसार ठरलेले रेट असतील टाईमचे ते ठरवले जातात आणि त्यानुसार त्या कर्मचाऱ्याला, त्या वर्करला पेमेंट केलं जातं. पर आवर, पर डे ऑर पर वीक किंवा पर मंथसुद्धा त्या ठिकाणी त्याचं पेमेंट केलं जाऊ शकतं. बट इट शुड नॉट बी लेस दॅन मिनिमम वेज फिक्स्ड अंडर द मिनिमम वेज ॲक्ट. हे पण खूप महत्त्वाचं आहे, जे फिक्स केलं जाईल. समजा आपण तासावर जर आपल्याकडे कर्मचारी येत असतील, तासावर काम करणारे काही कर्मचारी येत असतील, सपोज आपल्याकडे एक्स हा व्यक्ती काम करतो आणि त्या एक्स व्यक्तीला आपण वेजेस त्याची काउंट करताना कशी करणार, तर टाईम रेट सिस्टीम जर आपण तिथे यूज करणार असू, सपोज आपण त्याला देतो आहोत 100 रुपये तास, या पद्धतीने जर आपण त्याला काम देत असू आणि त्याने 8 तास जर तो ने काम केलं असेल तर त्याचं रेम्युनरेशन त्या डेचं किती झालं, 800, है ना. म्हणजे पर आवर आपण त्या ठिकाणी निश्चित केलं की त्याला पर आवर आपण 100 रुपीज देतो, त्याने किती तास काम केलं तर त्याने 8 तास काम केलं म्हणून त्याला पर डे तिथे मिळाला 800 रुपये. म्हणजे इथे कशावर फोकस केलं जातं, ओनली टाइम स्पेंड बाय हिम ऑन दॅट पर्टिक्युलर जॉब. मग ते वीकली पण ठरवलं जाऊ शकतं किंवा ते मंथलीसुद्धा ठरवलं जाऊ शकतं. जर फॉर्म्युला बघायचा, वेजेस कशी काउंट केली जाते टाइम रेट सिस्टीमला, वेजेस इज इक्वल टू ॲक्च्युअल आवर्स वर्क, त्याने प्रत्यक्ष किती तास काम केलं, गुणिला इनटू रेट पर आवर, प्रत्येक तासाला काय रेट होता, बरोबर. हे आपण बघितलं ना, ॲक्च्युअल 8 आवर्स ऑफ वर्किंग
इंटू रेट पर आवर इज 100 रुपीज, दॅट्स वाय हिज वेजेस इज 800 रुपीज फॉर अ डे, है ना, फॉर अ डे 800 रुपये त्याला आपण दिले. दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर फॉर्म्युला तोच सांगतो, वेजेस इज इक्वल टू टाइम स्पेंड बाय द वर्कर, किती वेळ घालवला तो टाइम, इंटू रेट ऑफ वेजेस अकॉर्डिंग टू द टाइम. हेच म्हणजेच काय, ॲक्च्युअल आवर्स वर्क आणि रेट पर आवर, ही त्याचा सिम्पल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आता टाइम रेट सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस जर आपण बघायचे म्हटले तर इट इज इझी टू अंडरस्टँड अँड सिम्पल टू कॅल्क्युलेट. एकदम सोपं आहे, किती तास काम केलं, एका तासाला किती रुपये, पटकन आपण कॅल्क्युलेट करून त्याला देऊ शकतो. इट प्रोव्हाइड्स गॅरंटीड अँड रेग्युलर इन्कम, बरोबर, प्रत्येक कर्मचारी जे काम करतो पैशासाठी त्याला गॅरंटीड आणि रेग्युलर नियमितपणे उत्पन्न या ठिकाणाहून मिळतं. बेनिफिशियल टू ॲव्हरेज अँड बिलो ॲव्हरेज वर्कर्स, म्हणजे ॲव्हरेज वर्कर असतात ते खूप जास्त काही इफिशियंटली काम करू शकत नाही, किंवा ॲव्हरेजच्या पण खालचे जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी ही टाइम रेट सिस्टीम ही फायद्याची आहे. म्हणजे तो 8 तासात किती काम करतो हे महत्त्वाचं नाही आहे, तो 8 तास काम करतो हे या ठिकाणी पाहिलं जातं, आणि म्हणून मग ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज वर्करसाठी हा फायद्याचा असतो. क्वालिटी ऑफ वर्क इज नॉट अफेक्टेड, क्वालिटीवर त्याचा काही इफेक्ट होत नाही. टाइम रेट सिस्टीम इज ॲक्सेप्टेड बाय द ट्रेड युनियन्स, आणि ज्या ट्रेड युनियन्स आहेत त्या ट्रेड युनियनकडनं ही सिस्टीम स्वीकारली गेलेली आहे, ॲक्सेप्ट केली गेलेली आहे, हे त्याचे फायदे आहेत. याचे तोटे काय म्हणू शकतो, डिसॲडव्हान्टेजेस पण काही आहेत ना, ते आहेत नो इन्सेंटिव्ज टू इफिशियंट वर्कर्स. बघा, ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज कर्मचाऱ्यांचं फायद्याचं असलं तरी जे क्वालिटीचे काम करतात, चांगले जे कर्मचारी असतात, इफिशियंट जे वर्कर असतात, त्यांना मात्र या मेथडमध्ये इन्सेंटिव्ह म्हणजेच एक्स्ट्रा पेमेंट मिळत नाही, म्हणून त्यांच्यासाठी ही सिस्टीम थोडीशी डिसॲडव्हान्टेजमध्ये जाते. लेबर कॉस्ट पर युनिट इन्क्रीज, इथे लेबर कॉस्ट पण वाढते, त्यांनी काम केलं नाही केलं, फक्त तो कामावर होता, टाईमनुसार त्याला दिलं जातं, म्हणजेच काय, लेबर कॉस्ट वाढते आणि त्याचा इफेक्ट बिझनेसच्या बजेटवर सुद्धा होतं. नंतर इट रिक्वायर्ड मोर सुपरविजन अँड मोर कंट्रोल, बरोबर, कारण त्याने किती तास त्या ठिकाणी होता हे बघण्यासाठी आपल्याला सुपरवायझर लागतो, त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं, नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणून टाइम रेट सिस्टीमचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटेसुद्धा आहेत. टाइम रेट सिस्टीमला कॉन्सन्ट्रेट केलं जातं ओनली टाइम स्पेंड बाय द वर्कर ऑन दॅट जॉब, ओके, अँड फॉर्म्युला फॉर दॅट इज वेजेस इज इक्वल टू ॲक्च्युअल आवर्स वर्क इंटू रेट पर आवर. सेकंड सिस्टीम इज पीस रेट सिस्टीम, नावाप्रमाणेच पीस रेट सिस्टीम, त्याने किती पीस बनवले, त्याने किती युनिट्स बनवले, त्याने किती आउटपुट दिलं, त्यानुसार त्याला जेव्हा पेमेंट केलं जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं पीस रेट सिस्टीम. फॉर एक्झाम्पल द फॉर्म्युला ऑफ दिस सिस्टीम इज इक्वल टू वेजेस इज इक्वल टू युनिट ऑफ प्रोडक्शन, युनिट्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे त्याने किती युनिट्स बनवले, समजा त्याने 100 युनिट बनवले, किती तासात बनवले त्याला महत्त्व नाही, किती वेळ लावला त्याला महत्त्व नाही, त्याने किती युनिट बनवले, त्याने 100 युनिट बनवले. एक युनिटसाठी आपण त्याला 9 रुपये देत असू, फॉर पर युनिट वी आर गिविंग हिम 9 रुपीज, सो हिज होल वेजेस इज 900 फॉर अ डे, ओके. जो कर्मचारी जास्त युनिट बनवेल त्याला जास्त वेजेस मिळेल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याकडनं फक्त 50 युनिट होतात तर त्याचे वेजेस त्या दिवसाचे कमी होतील, है ना, त्याला 450 रुपीज मिळतील. म्हणजे तुम्ही किती काम करतात, किती आउटपुट बनवतात, त्यानुसार तुम्ही बनवलेल्या पीसनुसार, तुम्ही बनवलेल्या युनिटनुसार जेव्हा तुम्हाला पेमेंट केलं जातं, दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज पीस रेट सिस्टीम. अंडर दिस सिस्टीम अ वर्कर इज पेड ॲट अ फिक्स रेट पर युनिट प्रोड्यूस्ड ऑर जॉब कम्प्लिटेड. टाइम स्पेंट ऑन अ जॉब इज नॉट कन्सिडर्ड फॉर द कॅल्क्युलेटिंग वेजेस. इथे टाईमला काहीही महत्त्व नाही, इथे कशाला महत्त्व आहे, त्याने किती आउटपुट दिलं, किती पीस बनवले, याला त्याचं याला महत्त्व त्याचं जातं. तर ही सिस्टीम जी आहे ती कुणाला सुटेबल आहे, क्वांटिटी ऑफ वर्क इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी. जर तुम्हाला जास्त युनिट्स बनवायचे असतील, क्वालिटीपेक्षा क्वांटिटी जास्त तुम्हाला पाहिजे असेल, तर त्या ठिकाणी ही फायद्याची असते सिस्टीम. वेअर टास्क कॅन इझी मेजर्ड अँड काउंटेड, जिथे जे काम केलं गेलेलं आहे ते पटकन जर मापन केलं जात असेल, मोजलं जात असेल, तर त्या ठिकाणी ही फायद्याची असते. वेअर वर्क इज स्टँडर्डाइज अँड
रिपिटेटिव्ह टाईप, म्हणजे पुन्हा 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 जर ते समजा पेपर छापण्याचं मशीन असेल तर ते काय आहे, आज पण पेपर छापायचे, दुपारी पण, संध्याकाळी पण, उद्या पण, परवा पण, रिपिटेटिव्ह आहे ना, ते बंद होतं का काम नाही. तर अशा ठिकाणी ही उपयोगाची असते, म्हणजे जिथे क्वालिटीपेक्षा क्वांटिटी जास्त पाहिजे असतात, जिथे काम इझिली मापन केलं जाऊ शकतं, मोजलं जाऊ शकतं, आणि जे सतत त्यानं चालणारं कार्य आहे अशा कार्याच्या ठिकाणी पीस रेट सिस्टीम महत्त्वाची असते. आता याचे फायदे काय आहे, इट इज इझी, इट इज सिम्पल टू ऑपरेट, सोपं आहे ते. किती तास काम केलं, सॉरी किती आउटपुट दिले तास, हे तर टाईम रेट सिस्टीमला जातील. पीस रेट सिस्टीमला पीस, किती पीस बनवले, एक पीस बनवण्यासाठी आपण किती रुपये देणार आहोत, त्या पद्धतीने. म्हणजे इझी टू अंडरस्टँड, सिम्पल टू ऑपरेट, प्रोव्हाइड्स इन्सेंटिव्ह टू इफिशियंट वर्कर, जो जास्त काम करेल त्याला जास्त रेम्युनरेशन, जो कमी काम करेल त्याला कमी वेजेस त्या ठिकाणी मिळणार आहे. ही मेथड वापरली तर इट विल रिड्यूस द लेबर कॉस्ट पर युनिट, लेबर कॉस्टसुद्धा कमी होते. नंतर टेंडर्स कोटेशन कॅन बी प्रिपेअर्ड ॲक्युरेटली, टेंडर्स आणि कोटेशन व्यवस्थित पद्धतीने बनवले जाऊ शकतात. लो डिग्री ऑफ सुपरविजन इज रिक्वायर्ड, इट इज नो नीड टू सुपरवाइज देअर वर्क बिकॉज इट इज पीस रेट सिस्टीम, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर ओन वर्क. सो लो डिग्री ऑफ सुपरविजन इज रिक्वायर्ड. जसे याचे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय सांगू शकतो आपण. द क्वालिटी ऑफ आउटपुट कॅन बी मेंटेन्ड, बरोबर ना. मला फास्ट बनवायचे, मी 100 युनिट बनवले तर मला जास्त पेमेंट मिळणार आहे, मी पटापट युनिट बनवेल त्याची क्वालिटी मात्र घसरू शकते, हे ना. म्हणून क्वालिटी कॅन नॉट बी मेंटेन्ड. दिस ऑल्सो लीड्स टू हेवी वियर अँड टियर ऑफ मशनरी बिकॉज केअरलेस हँडलिंग ऑर युझिंग ऑफ दॅट मशीन. वर्कर्स आर व्हेरी हेवीली वर्किंग ऑन दॅट मशीन्स बिकॉज दे वॉन्ट टू प्रोड्यूस मोर अँड मोर पीसेस फॉर देअर वेजेस. सो दे कॅनॉट हँडल द मशीन केअरफुली अँड इट विल हार्मफुल फॉर दॅट मशीन्स, इट विल डिस्टर्ब अवर बजेट. सो दिस इज द डिसॲडव्हान्टेजेस. इट इज युजली अपोज बाय द ट्रेड युनियन्स. ट्रेड युनियन्स याला अपोज करतात पीस रेट सिस्टीमला, टाईम रेट सिस्टीम ट्रेड युनियन त्या ठिकाणी मान्य करतात. म्हणून याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण बघितले. आता टाईम रेट आणि पीस रेट सिस्टीममध्ये काय डिफरन्स आहे, तर पेमेंट कसं केलं जातं टाईम रेट सिस्टीमला, टाईमच्यानुसार, बरोबर, पर आवर, पर डे, पर मंथ, तिथे टाईमनुसार त्याला दिलं जातं. पीस रेटमध्ये काय पेमेंट कसं केलं जातं, पेमेंट पेड ॲट अ फिक्स रेट पर युनिट प्रोड्यूस, त्याने किती प्रोड्यूस केलं, युनिट किती बनवले त्याला दिलं जातं. फॉर्म्युला पण त्यांचा वेगवेगळा आहे. काय आहे टाईम रेटचा फॉर्म्युला, काय आहे टाईम टेकन, टाईम रेट, हे ना, एका तासाला किती आणि त्याने किती तास काम केलं. पीस रेटमध्ये काय आहे, त्याने आउटपुट किती दिलं आणि पीस रेट किती होतं, है ना, त्याने किती आउटपुट दिलं आणि पर आव त्याला पर युनिटला आपण किती रुपये देणार होतो. ट्रेड युनियनला टाईम रेट सिस्टीम मान्य करते ट्रेड युनियन, पीस रेट सिस्टीम मात्र मान्य करत नाही, ट्रेड युनियन त्याला सपोर्ट करत नाही. नंतर वेस्टेज, पीस रेट सिस्टीमला वेस्टेज जास्त आहे मात्र टाईम रेट सिस्टीमला वेस्टेज कमी आहे. टाईम रेट सिस्टीमला क्वालिटी वर्क ला महत्त्व आहे, इथे क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवर जास्त महत्त्व दिलं जातं, त्याच्यामुळे इथे क्वालिटी कमी होण्याचा धोकासुद्धा असतो. नंतर टाईम रेट सिस्टीमला कॉस्ट ऑफ मेंटेनन्स इज लो, मात्र इथे मेंटेनन्स चार्जेस पीस रेट सिस्टीमला खूप जास्त असतात. या पद्धतीने दोघंही सिस्टीम एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. आता याच्यावर काही जर MCQs आपण बघितले तर आपण बघूयात. पहिला क्वेश्चन दिला आहे, टाईम वेजेस आर पेड ऑन द बेसिस ऑफ. टाईम वेजेस कसे पेड केले जातात, कशावर आधारित पेड केले जातात, अन आवर, अ डे, अ वीक, एनी ऑफ द अबोव. आणि आपण पाहिलं की टाईम वेजेस कशा कॅल्क्युलेट केल्या जातात, आवरली पण केल्या जाऊ शकतात, वन डे पण केल्या जाऊ शकतात, वीक पण केल्या जाऊ शकतात, मंथ पण केल्या जाऊ शकतात. सो करेक्ट ऑप्शन इज डी, एनी ऑफ द अबोव. ओके, सेकंड क्वेश्चन इज अ गुड वेज प्लॅन इज वन विच. गुड वेज प्लॅन कसा असतो, गुड वेज प्लॅन म्हणजे चांगला वेज देणारा प्लॅन कसा असू शकतो, काय करतो, सॅटिस्फाईड द वर्कर्स, ब्रिंग्स प्रॉफिट टू मॅनेजमेंट, बोथ ए अँड बी, अँड नन ऑफ द अबोव. सॅटिस्फाईड द वर्कर, हो त्यांचं समाधान झालंच पाहिजे.
ब्रिंग प्रॉफिट टू मॅनेजमेंट, येस मॅनेजमेंटला प्रॉफिट आणून देणारा तो असला पाहिजे, समाधान पण झालं पाहिजे आणि प्रॉफिट पण मिळाला पाहिजे. म्हणून करेक्ट आन्सर इज बोथ, ए अँड बी, दोघं पण झाले पाहिजेत. मग त्याला आपण गुड वेज प्लॅन म्हणू शकतो. सो करेक्ट आन्सर इज ए अँड बी. थर्ड क्वेश्चन, वेन द सेम रेट ऑफ इन्सेंटिव्ह इज पेड टू द एम्प्लॉईज फॉर ईच युनिट ऑफ गुड्स प्रोड्युस्ड देम इट इज कॉल्ड, म्हणजे सेम रेट ऑफ इन्सेंटिव्ह कशावर आधारित, फॉर ईच युनिट. आता युनिटवर आहे म्हणजे पीस रेट सिस्टीम आहे, पण सेम रेट आहे तर कोणती मेथड ही, स्ट्रेट पीस रेट, डिफरन्शियल पीस रेट, टास्क अँड टाइम बॉम्ब्स, नन ऑफ द अबो. आता स्ट्रेट पीस रेट येते, डिफरंट वेगवेगळे आहे का, नाही. म्हणून करेक्ट आन्सर इज ए, स्ट्रेट पीस रेट. नेक्स्ट क्वेश्चन, इन डॅश डॅश सिस्टीम अ वर्कर इज पेड ऑन द बेसिस ऑफ अटेंडन्स फॉर द डे अकॉर्डिंग टू द आवर ऑर अ डे रिगार्डलेस ऑफ द आउटपुट. आउटपुटपेक्षा जेव्हा त्याने एका तासाला केलेलं काम, एका दिवसाला केलेलं काम, एका महिन्याला, एका वीकलीला केलेलं काम यावर दिलं जातं, तेव्हा ती सिस्टीम कोणती असते, पीस रेट असते का, नाही. वेज रेट नाही, टेलरची सिस्टीम नाही, ती असते टाइम रेट, है ना. आपण टाइम रेटचा फॉर्म्युला बघितला ना त्या ठिकाणी, त्या पद्धतीने. सो करेक्ट आन्सर इज टाइम रेट. फिफ्थ क्वेश्चन इज, वेजेस इज इक्वल टू युनिट्स ऑफ प्रोडक्शन इनटू रेट पर युनिट. दिस फॉर्म्युला इज फॉर कोण, हा फॉर्म्युला कोणत्या सिस्टीमचा आहे बघा, टाइम रेट सिस्टीमचा आहे का, याच्यात टाइमचा उल्लेख आहे का, नाही. पीस रेट सिस्टीम आहे का, पीसचा उल्लेख आहे का, हो. युनिट ऑफ प्रोडक्शन म्हणजेच काय, पीसेस. रेट पर युनिट, युनिट म्हणजे काय, पीसेस. सो करेक्ट आन्सर इज पीस रेट सिस्टीम, हा त्याचा फॉर्म्युला आहे, आपण आधी पण बघितलं लेक्चरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन इज, अंडर विच मेथड ऑफ वेज पेमेंट वेजेस आर इन्फ्लुएन्स्ड बाय आयडियल टाइम. आता आयडियल टाइम आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, तुम्ही बघितलं नसेल तर पुन्हा मागचा व्हिडिओ बघा, पार्ट टू बघा, त्याच्यामध्ये आयडियल टाइम बघितलं आहे. आयडियल टाइम म्हणजे काय, कर्मचाऱ्याकडनं वाया गेलेला वेळ किंवा रिकामा असलेला त्याचा वेळ, म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह आवर्स. त्याने ज्या काळात काम केलेलं नाही, तो फॅक्टरीमध्ये होता मात्र त्याने काम केलं नाही, असा जो वेळ असेल तो आयडियल टाइम. मग आयडियल टाईमने कोणती मेथड इन्फ्लुअन्स होते किंवा वेजेस त्याचे बदलू शकतात, इन्फ्लुअन्स म्हणजे त्याचा परिणाम होतो, कोणत्या मेथडमध्ये, स्ट्रेट पीस रेट, डिफरन्शियल पीस रेट, प्रीमियम अँड बोनस प्लॅन, टाईम वेज रेट, बरोबर ना. इथे टाईमचा संबंध आहे. मग ते जर वेळ वाया घालवत असतील तर त्याचा फरक कशावर पडणार आहे, टाईम वेज रेट या मेथडवर याचा फरक पडू शकतो. मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला MCQs येऊ शकतात, त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. नेक्स्ट लेक्चरला आपण पीस रेट सिस्टीमच्या ज्या सब सिस्टीम्स आहेत त्या बघणार आहोत. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू व्हेरी मच.